नारळी भात। हॅलो, मी उल्का पडले। आज नारळी पौर्णिमा, प्रत्येक सणाला त्या त्या सणाचा जो पारंपरिक पदार्थ आहे तो करायचा मी शक्यतो प्रयत्न करत असते। तर आज नारळी भात करते। गोबिंद भोग तांदूळ आहे माझ्याकडे, जुना आहे, बारीक अगदी दाणा असतो त्याचा, तुम्हाला दिसत असेल तर बघा। हा मी घेतलेला आहे एक वाटी, त्यानंतर त्याहून मोठी ही वाटी आहे थोडी, तितका गूळ लागणार आहे आपल्याला, आणि एक नारळ, त्यातलं थोडं खोबरं अंदाजानेच मी घेतलं आहे, तुम्हाला दिसत असेल हे बघा इतकं खोबरं आहे। हे खोबरं मला नंतर हवं आहे, आणि जे तळाचं खोबरं असतं की नाही काळं असं, ते मी त्याचा रस काढणार आहे आणि त्या रसात मी हा तांदूळ शिजवणार आहे। आणि हे काजू आणि थोडे बदाम मला आवडतात म्हणून मी घालणार आहे। आता मी इंडक्शन चालू करते, कदाचित बॅकग्राऊंडला थोडा आवाज येईल। आता मेन आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत, त्यासाठी तूप घेतलंय। तूप गरम झाल्यावर त्यात 4-5 लवंग आणि वेलची घातलीये। लवंग पटकन फुटू शकते हा, थोडं सांभाळून। थोडं परतून घ्यायचा तांदूळ। ज्या मापाने तांदूळ घेतले होते त्याच मापाने मोजून साधारण 3.5 ते 2.5 वाट्या हे रस आहे हा, तो मी यात घालते। जर का तुम्ही नारळाचा रस वापरणार नसाल तर मात्र पाणी गरम करून, आवरणाचं पाणी आपण म्हणतो ज्याला, म्हणजे उकळलेलं, ते गरम पाणी तुम्ही घालू शकता। आता नारळाचा रस काय आहे ना, मी जर नुसता उकळवायला गरम करून घालायचं ठरवलं तर तो फुटणार, तर फुटू नये म्हणून जसा आहे तसाच रूम टेम्परेचरलाच आपल्याला तो घालायचा आहे। आणि आता हा तांदूळ असा बाहेर मंद ह्याच्यावरती शिजवून घ्यायचा आहे आपल्याला, अगदी छान मऊ होईपर्यंत भात शिजवायचा आहे। जर हे मला वाटलं पाणी कमी आहे काय तर आणखी थोडं पाणी घालावं लागलं तरीही घालायला हरकत नाही। तर आता हा शिजू दे, त्याच्यावर साखर ठेवूया। साखर ठेवताना फक्त एक लक्ष ठेवायचं आहे की पूर्ण झाकायचं नाही आहे, नाहीतर उतू जाईल, त्यामुळे थोडी फट ठेवायची आणि लक्ष ठेवून राहायचं आहे। अधूनमधून साखर काढून हलवायचं, खालून भात म्हणजे तांदूळ भांड्याला लागत नाही आहे ना, परपत नाही आहे ना, ह्यासाठी थोडं मधून एकदा बघत राहायचं। आणि तुम्हाला जर असं बाहेर शिजवायचं नसेल तर कुकरमधून शिट्या काढल्या तरी हरकत नाही, पण मग थोडं पाणी किंचित कमी ठेवा, म्हणजे कमी घ्या। आता बघा रस बऱ्यापैकी सुकत आलाय, आता उतू जाणार नाही हे माहिती आहे, तेव्हा आता पूर्ण थोडा वेळ झाकून ठेवायचंय। तांदूळ दाबून बघायचा, जर शिजला नाही असं वाटत असेल तर अजून थोडं पाणी घालायला हरकत नाही। एकतर मी हे असं स्टीलच्या भांड्यात करते तर खालून लागायची पण भीती असते, त्यामुळे मला खूप लक्ष ठेवायला लागतंय। कुकरमधून जर एका पातेल्यात घालून आपण शिट्ट्या काढल्या तर कसलीच चिंता नसते, पण एक आहे मात्र, कुकरमधनं मी जेव्हा कधी काढल्या आहेत शिट्ट्या तसं थोडं ते नारळाचं दूध आहे ते फाटल्यासारखं होतं, दिसायला वेगळा दिसतो, हा कसा एकसारखा तांदूळ दिसतोय ना तसा नाही दिसत। आता हा भात ना मला असं वाटलं की थोडं कमी होत आहे, म्हणजे खालून खूप चिकटायला लागले आणि तरी अजून म्हणावा तेवढा तांदूळ नीट शिजला नव्हता, तर मी त्यात एक वाटी पाणी आणखी घातलं आहे, शक्यतो गरम घातलं तर उत्तम। आणि आता मी हा खाली तवा ठेवून त्यावर ठेवते, खाली मी एक तवा ठेवलाय कारण डायरेक्ट हीटने तो करपणार आणि मग तो नीट शिजणार नाही। एक 5 मिनिटांनी बघितलं हा भात आता बऱ्यापैकी झालेला आहे वाफेवर, फार असा चिकटला पण नाही,
भांड्याच्या खाली तवा आहे, आता यात मी हे खोबरं आणि जे काजू बदाम हे केले होते ते घालणार आहे। गूळ घालायचं, माझ्या सासूबाई गूळ आणि खोबऱ्याचा असा वेगळं हे करून घ्यायचा आणि मग भात घालायचा त्यात, त्या पातेल्यात। मी ह्याच पातेल्यामध्ये गूळ आणि खोबरं घालून करणार आहे, वेगळं नाही, त्यातच घालते मी। एक 5-6 मिनटं तरी हे गूळ वितळायला लागेल ना। आता हा हळूहळू गूळ वितळला आहे, गूळ वितळल्यामुळे परत हे पुन्हा थोडंसं पातळ वाटायला लागले। मगाशी म्हटलं तसं खाली तवा अजूनही आहे माझा, तर आता ही परत पुन्हा एकदा पूर्ण झाकून एक वाफ काढायची। खाली तवा ठेवल्यामुळे ना डायरेक्ट ही त्याला तेवढी लागत नसल्यामुळे खाली लागलं नाहीये, करपलं नाहीये, साधारण 5-6 मिनिटांनी उघडले। आणि हा आता असा जरी दिसत असला थोडा पातळ, तरी थंड झाला की किंचित तो घट्ट होणार। छोटीशी ट्रिक सांगते जी मी आजपर्यंत बरीच वर्ष गेली कित्येक वर्ष करते, त्यामुळे असं नाही की प्रत्येक वेळी छानच होतो, काही ना काहीतरी फसतं। तर जर का बरोबर झाला नाही, सपोज तांदूळ शिजला नाही आपल्याला वाटतं, कारण बऱ्याच वेळेला काय होतं, माझा जो अनुभव आहे साखरेच्या पाकात किंवा गुळाच्या जे पाक जे काही आहे त्याच्यात आपण एकदा तांदूळ घातला की तो परत आकसल्यासारखा होतो, जो काही फुललेला असतो तो। तर ह्या ह्याच्यामध्ये मग तुम्ही पुन्हा एकदा थोडं दुधाचा किंवा पाण्याचा हात असा थोडा शिंपडायचा त्याच्यावर आणि चक्क शिट्टी काढायची, 1-2 शिट्ट्या मस्त काढल्या ना की अगदी छान लागतो, काहीही म्हणजे जो काही तांदूळ शिजायचा राहिलेला असतो तोही शिजेल। पण बघून तरी मला असं वाटतंय की व्यवस्थित शिजलेला आहे आणि झालाय। तर आता इथे मी थांबते, बंद करते गॅस आणि त्या गरम तव्यावर आणखी तो 5-1 मिनिटं होईलच पुढे तरी सुद्धा, त्याला तेवढी ती धग मिळत राहील उष्णता। तर आता मी झाकून हे बंद करते। तर हा नारळी भात तयार आहे। आता आपल्या आवडीप्रमाणे गरम खावा थंड खावा, मला स्वतःला हा भात थंड आवडतो, मला असं वाटतं की त्याची चव त्याच्यात छान मुरते। दुसरे दिवशी पण गरम करून खाता येतो, असं काही नाही, फ्रीजमध्ये ठेवून दिला तर टिकतो। आणि आणखी एक सांगायचं म्हणजे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर मी जे मोठी एक वाटी गूळ घेतलं होतं ते तुम्ही 1/4 वाटी करू शकता किंवा थोडी काही चमचे साखर घालू शकता। तर हे आपल्या चवीवर आहे।